झेंडा एकच आहे, झेंडा शिवसेनेचा आहे, व्यासपीठावरती नाव सुद्धा शिवसेनेचंच आहे, बाळासाहेबांचा फोटो दोनही व्यासपीठावरती आहे। आणि विशेष करून कृष्णा केंडेकडून आपल्याला अपडेट घ्यायचे, राहुल कुलकर्णी माझे सहकारी माझ्यासोबत आहेत। राहुल, अगदी थोडक्यात आपल्याला जे स्टेज दिसतंय, वेगवेगळा स्लोगन आहेत आणि गर्व से कहो हम हिंदू है, हे लिहिण्यामागचा अर्थ काय, हेतू काय? अर्थात तो हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे तो आता एकनाथ शिंदे यांना हवा आहे। 1966 पासूनची जी परंपरा आहे ती खंडित केली जाते, म्हणजे आमदार बरोबर आहेत, खासदार माझ्या बरोबर आहेत, रक्ताचा नाही तर हा विचाराचा वारसा आहे। आणि म्हणून आपण स्टेजवरती बघतो की गर्व से कहो हम हिंदू आहे। यानंतर असं आहे की एकनाथ शिंदेंना आज काय दाखवायचं आहे महाराष्ट्राला, तर माझ्याबरोबर फक्त आमदार आणि खासदारच नाही आहेत तर माझ्याबरोबर जनता पण आहे। आणि म्हणून हा जो सगळा बीकेसी मैदान की जे तुलनेनं शिवतीर्थच्या जवळपास दुप्पट क्षमतेचं आहे, तर त्या मैदानावरती हे लोक आलेले आहेत। आणि स्टेजवरती जे आपण अपेक्षा धरलेली होती ते तसंच आहे की तुमच्याकडे असलेला जो वारसा आहे तो घराण्यातनं आलेला वारसा आहे, पण आमच्याकडे जो आलेला वारसा आहे तो विचारातनं आलेला वारसा आहे। एकनाथ शिंदे गेल्या 2-3 दिवसापासून काय बोलत आहेत तर शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे हे त्यांना सांगावं लागणार आहे, आणि ते सांगतायत। आणि म्हणून ज्या वेळेला गर्व से कहो हम हिंदू आहे असं सांगितलं जातं त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांचा जो विचाराचा वारसा घेऊन आम्ही हा पक्ष फोडला, म्हणजे उठाव बंड ते त्यांच्या काही भाषेत ते सांगतात, ते त्याचं पुढचं नॅरेटिव्ह हे आज या दसरा मेळाव्यातून आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते दिसतंय स्टेजवर। अगदी बरोबर आहे। आणि त्यामुळे एकनाथ शिंदे आज या व्यासपीठावरनं काय बोलतायत, कार्यकर्त्यांना कोणता संदेश देतात हे बघावं लागणार आहे। कृष्णा केंडे सुद्धा याच परिसरामध्ये आहेत आणि कार्यकर्त्यांसाठी अर्थातच भोजनाची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।